चक्कू चूल्हे की बात नहीं, यह गुरु ज्ञान का झगड़ा है, गुरु ज्ञान का झगड़ा है। न्याय करना मेरे दोस्त बराबरी का, जो तुम्हारे समझ में आता है दिन भरे में पता चलेगा कौन यहाँ पे पलटी खाता है। आपली कोणा ना आपली आपली ही पाठ ठोकून राहिलीस का, शानपणा सांगून राहिली मला आवाज मला घ्या जरा। माहित नाही मग हे ब्रह्मशाहीर हो, लक्षात ठेव, हार होगी या जीत होगी इसका क्या गम है, लड़के लड़के मर जाएंगे वो कलगी के हम शाहिर है। हार होगी या जीत होगी, हार होगी या जीत होगी इसका क्या गम है, लड़ते लड़ते मर जाएंगे वो शाहिर कलगी के हम है, वो शाहिर कलगी के हम है। क्या बात है, का शिकवलं तुला त्या वाजतात ना, मला शिकव शिका तू शाहिरी करणे वाले धुरंधर। ओ उर्मिला मॅडम गौर से सुनना मेरी बात और आज आजमा लेना मेरे को, का खाऊन आलीस तर पेढे खाऊन आलीस तर का खाऊन आलीस, शाहिरी करणे वाली, शाहिरी करणे वाली उर्मिला मॅडम तुम्हारे गाँव की नदियां उल्टी बहती है क्या, और जब मैं आपको सवाल पूछता तब तुम्हारी अक्कल घुटने में रहती है क्या, घुटने में रहती है क्या, मेरे सवाल का जवाब नहीं दिया इसका कोई कम नहीं, खुलेआम कहता मैं उर्मिला भाई तेरे शायरी में कोई दम नहीं। चालाने पर्शन 0% काय सांगला तुला, तुला 7 वर्षाची मुदत देतो त्या पार्वतीच्या पुरी पार्वतीच्या सापुरी या कलियुग कलियुगात घुमून राहिल्या भजन पूजन वाल्याला मालूम आहे, मालूम आहे, आणि शंकराचे 6 पोर या कलियुगाच्या ते बहीण भाऊ 12 जण या कलियुगातला भार सांभाळून राहिले, आणि तेच ज्योतिष लोक 12 राशी सांगतात। पहिला विचार कर, पुस्तक आण, कोणता त्या गुरुदेवराव आहेत, हे पोटभराची शायरी नाही, मी पचरंगी बाई मी संतीन मामांग दोनती, अरे फू तुमची शायरी फेका तिकडं। 5वी गवळण विचारली, 5 गवळणी गेल्या म्हणलं बाजारात, 5 गवळणी गेल्या बाजारात केला, 4 घरी आल्या, पण 5वी गवळण घरी आलीच नाही, तिच्या नवरा भात पावडाला 4 युग झाले, 4 युग झाले कवा सांगतील मातीचे 8 गेल्यावर, काही काही शायरी म्हणजे मेली असं तर कुठून पागल होऊन जाते, तुम्हाला समजतच नाही तर का सांग ना, तर 4 युग झाले ते गवळण आलीच नाही घरी, आलीच नाही, आणि इले मन म्हणा आणि मग पूर्ण पैसे दे म्हणा, म्हणे मी सांगतो त्या कोणती गवळण होईल हे देईन का, नाही म्हणन तू फक्ताचीच गंमत करतेस अशी म्हणन, आता ऐकून घे मागा ना, चल मले म्हणशील म्हणून तू किती शब्री असत, माझ्या गाडीवर
लोक आले टिकटीचे पैसे याचे टिकले पाहिजे लक्षात ठेव हे लोक आले विचार करून बाप रे उर्मिला बाई दिल्लीवरी गल्ली पासून दिल्लीवरी समाज प्रबोधन करते ते तुझ्या थोबडा पाळणं आली आणि मा थोबडा ना पाळली आली त्यामध्ये ज्ञान किती आहे हे अजमासाठी आले आणि हे पाहासाठी आले आणि हेच लोक न्याय करतील आपल्या तोंडानं म्हणते खतम हो गई त्याची कहाणी रे हे शिकवलं का देवरावना आहे ना खरंय मी बाई संती बाकीच्या शाहीरले बनवायच्या छुतिया ह्या तर ब्रह्मा शाहीर होय लक्षात ठेव विचार करून लोक आले करून गावी तुमची जाहिरीला बाई ख्यात करते गाव गावी तुमची जाहिरी आणि ज्ञानाची करा शाहिरी ज्ञानाची करा शाहिरी जो पब्लिक चाहती है ओ उर्मिला मैडम जो पब्लिक चाहती है वो पब्लिक को मिलना चाहिए कसम खाना रात के 10 बजे तक यहाँ से पब्लिक नहीं हिलना चाहिए ख्याल में रखना यहाँ से पब्लिक नहीं हिलना चाहिए क्या बात इसलिए मेरा क्या कहना है सुन ले खरे खरे प्रश्न करा दबे रात ले खोलून गुरु ज्ञानी बसले आहे मगाशी हिनं प्रश्न विचारला माऊलीचा हिने 25 माऊल्या सांगल्या रमाबाईने गरीब म्हटलं होतं दलित लोकांनी एका प्रश्नाचं दुसरं उत्तर निघलं नाही पाहिजे दहा धरती मातेने माऊली म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं धुम्माल्याच म्हणतात ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली मावल तुकाराम हे धुम्मालीच आहे तर ज्ञानेश्वर महाराजांना विठ्ठलाले माऊली म्हटलं अजून काय सांगू काय सांगू पागल झालीस का तू आणि तुला देवरावनं का शिकवलं गुरु मोरेश्वरचा चेला म्हणते गु खाले गेला पा हिचे शब्द आता मोठी सुंदर बोलली का हो मोठी सुंदर बोलली हे आपल्या भावाली अशीच बोलती का आणि मला ही बाई म्हणते मोठ्या राखान आत्ताची या बहीण आता खा असं जाऊ द्या तुम्हाला काय म्हणते मला ही बाई म्हणते बोल लागल नाही बाई लागल
अच्छा अच्छा बरोबर ठीक आहे ठीक आहे. गुरु ज्ञानी बसले आहे संधी आली चालू. उर्मिला बाई खरे खरे प्रश्न करा दत्त रातले खोलून मरत शाहिरी मिलिटरी मधी बाया चालल्या, पोलीस मधी बाया चालल्या, विमान चालवाले बाया चालल्या, मेट्रो मधी बाया चालल्या, शायरी मधी बाया चालल्या. मन नाही वाटत उद्या माणसाला साड्या खाला लावते का? तर मग इतकी कमजोर नको समजा जरा, इतकी कमजोर नको समजा भाई. पण एवढं लक्षात ठेव जो, एवढं लक्षात ठेव जो, माणसाचं काम माणूस करण आणि बाईचं काम बाई करण. ते तर आहेच. हे लक्षात ठेव जो, लक्षात ठेव जो. म्हणा तिले होय ना पचरंगी. पचरंगी म्हणजे हे कोणाचे घेऊ शकते? सांगू तुम्हाला, पचरंगी हे कोणाचे घेऊ शकते म्हणजे का? ज्ञान, गुरु ज्ञान. मग मोरेश्वर राव कोणीच राव असा इचवाला निशाण. हे पोटभराचा निशाण म्हणते आले. महासंघ खाजवलं की जेवलं लक्षात ठेव जो. पक्का वाजवतो मग मी आणि वाजवणं देतो तुला. थांबून जा, पहिलाच राहुल मला गुखाले सांगलं तुला.